महाविकास आघाडीला मोठा धक्का देत श्रीनिवास बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 89 नायगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीला मोठा झटका. माजी आमदार कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे पुत्र श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांना पक्षाने ऐनवेळी उमेदवारी नाकारली. ते गेली अनेक वर्ष राष्ट्रवादीत राहून पक्षाचे चांगले काम करत राहिले. विधानसभेची पूर्णपणे तयारी करून नायगाव मतदारसंघात जनतेशी संवाद साधत गावोगावी जाऊन भेटी दिल्या, मतदारांशी चर्चा केली आणि पक्षाचे वरिष्ठ नेते शरदचंद्र पवार, जयंत पाटील, राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली असता नंबर 1 वर असताना अचानक दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली. पक्षाशी प्रामाणिक राहून देखील जाणून बुजून डावलण्यात आल्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार आहोत आणि ते आम्ही जिंकूच असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. गोरठेकरांच्या पाठीशी मतदारसंघातील हजारो मतदार, कार्यकर्ते आणि तरुण खंबीरपणे पाठीशी उभे आहेत. माजी आमदार कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी अनेक दशकापासून मतदारसंघातील गोरगरीब जनतेची ते सदैव सेवा करत होते. अनेक विकास कामे त्यांनी केली असून उमरी तालुक्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे यासाठी त्यांनी अंतर्गत कॅनलद्वारे सिंचनाची व्यवस्था केली. मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी यांसह मूलभूत गरजा पूर्ण केल्यात. राजकीय कारकिर्दीत कुठेच कमतरता पडू दिली नाही. महाविकास आघाडीने अचानक दुसऱ्या उमेदवाराला संधी दिली त्यामुळे श्रीनिवास देशमुख यांनी अखेर महाविकास आघाडीला धक्का देत अपक्ष उमेदवारी अर्ज नायगाव तहसील कार्यालय या ठिकाणी दाखल केलाय. यावेळी मतदारसंघातील कार्यकर्ते, मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीनिवासराव देशमुख आज अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. मी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागली होती. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, आमच्या राजेशभाया टोपे यांच्याकडे मागणी केलेली असताना सर्वेच्या आधारावर माझं 1 क्रमांकावर होतं आणि त्याच माध्यमातून ही सीट कुठेतरी आम्हाला भेटले नसल्यामुळं मी अपक्षाचा फॉर्म भरलेला आहे. प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, NTV News, मराठी, नायगाव, नांदेड.